हॅलो माय डिअर फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्रा लेसन नंबर 1 लिनियर इक्वेशन्स इंटू व्हेरिएबल्स. आज आपण लेसन नंबर 1 जे ॲक्टिव्हिटीज आहेत त्यांचे आपण आन्सर्स पाहणार आहोत. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आत्ताचे जे पेपर्स आहेत ते सगळे ॲक्टिव्हिटी बेस्ड पेपर्स आहेत. सो आज आपण पेज नंबर 3 स्टार्ट करणार आहोत. पेज नंबर 3 ही एक ॲक्टिव्हिटी आहे, एक्झाम्पल आहे, ते आपण सॉल्व करणार आहोत. ओके, सो आता हे एक्झाम्पल कसं सॉल्व करायचं ते आपण पाहूया. खूप इझी आहे. तर याच्यामध्ये सॉल्व करायचं आहे, आपलं फर्स्ट इक्वेशन आहे 3x + 2y = 29, आणि नेक्स्ट इक्वेशन आहे 5x - y = 18. ओके, सो आता याच्यामध्ये त्यांनी ऑलरेडी लिहून दिलेलं आहे की आपलं फर्स्ट इक्वेशन आहे 3x + 2y = 29, आणि सेकंड इक्वेशन आहे 5x - y = 18. ओके, सो त्यांनी हे देखील लिहून दिलेलं आहे की लेट अस सॉल्व द इक्वेशन्स बाय एलिमिनेटिंग वाय. याच्यामध्ये आपल्याला वाय जे आहे ते एलिमिनेट करायचं आहे. तर वाय एलिमिनेट करण्यासाठी आपल्याला जे सेकंड इक्वेशन आहे त्याला 2 मल्टिप्लाय करायचं आहे. हे देखील त्यांनीच लिहून दिलेलं आहे. आपल्याला फक्त काही मोजके बॉक्स जे आहे ते फिलआउट करायचे आहे. ओके, सो आता याच्यामध्ये 3x + 2y आणि = 29 आहे, आणि 5x - y आहे. ओके, तर आता याच्यामध्ये हे जे वाय व्हेरिएबल आहे तर त्या व्हेरिएबलसोबत फर्स्ट इक्वेशनमध्ये आहे 2 आणि सेकंड इक्वेशनमध्ये आहे 1. ओके, सो आता आपल्याला सेकंड इक्वेशन जो होल इक्वेशन आहे म्हणजे 5x - y = 18 या पूर्ण इक्वेशनला आपल्याला 2 मल्टिप्लाय करायचं आहे. सो 5x * 2 त्याच्यानंतर -y * 2 आणि 18 * 2. ओके, सो हे जे 3 आहेत, फर्स्ट 3 त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये 2 येणार आहे, म्हणजेच 5x आपल्याला 2 मल्टिप्लाय करायचं आहे, -y देखील आपल्याला 2 मल्टिप्लाय करायचं आहे, आणि 18 देखील आपल्याला 2 मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, सो या बॉक्सेसमध्ये येणार आहे 2 कारण आपण 2 मल्टिप्लाय करतोय. त्यानंतर आहे 10x - 2y. आता 10x कशावरून आलं तर 5x * 2 किती होणार, 10x होणार. 5 * 2 आणि x आहे असा, म्हणजेच 10x होणार. त्याच्यानंतर -2y कसं आलं तर -y * 2 काय येणार आहे, -2y. आणि त्यानंतर इथे एक बॉक्स आहे तो आपल्याला फिलआउट करायचा आहे. तर याच्यामध्ये आता आपण या सगळ्यांचा गुणाकार करून आपण खाली लिहिला तर याचा देखील आपल्याला गुणाकार करायचा आहे. 18 * 2 येतं 36, म्हणजे या बॉक्समध्ये काय येणार आहे, 36. ओके, सो हा जो फोर्थ बॉक्स आहे म्हणजे हा फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि हा जो फोर्थ बॉक्स आहे तर याच्यामध्ये येणार आहे 36. ओके, सो याच्यामध्ये 36 आल्यानंतर पुढे काय करायचं आहे, आता लेट्स ॲड इक्वेशन्स. त्यांनी सांगितलेलं आहे की आता आपण इक्वेशन्स ॲड करूया. सो फर्स्ट इक्वेशन आणि थर्ड इक्वेशन, म्हणजे आता आपण जे फाईंड आउट केलं ते इक्वेशन, ते आपण आता ॲड करणार आहोत. फर्स्ट इक्वेशन आहे 3x + 2y = 29, आणि थर्ड इक्वेशन आहे त्या आता आपण फाईंड आउट केलं ते आहे 10x - 2y = 36. तेच आपल्याला इथे लिहायचं आहे, 10x - 2y = 36. ओके, म्हणजे हे जे बॉक्सेस आहेत तर या बॉक्सेसमध्ये आपण जे इक्वेशन फाइंड आउट केलं 10x - 2y = 36, तर हे इथे येणार आहे. ओके, सो त्यानंतर आता आपण याच्यामध्ये आपल्याला वाय एलिमिनेट करायचं आहे, म्हणजे हे जे 2y आहे इथे प्लस आहे फर्स्ट इक्वेशनमध्ये, सेकंड इक्वेशनमध्ये मायनस आहे, ते कट होतील. ओके, मग त्यानंतर आपण इथेच लिहून घेऊया. ओके, सो हे जे 2y आहे ते कट होतील, आणि त्यानंतर हे जे 3x आणि 10x आहे यांचे ॲडिशन होईल, आणि इथे खाली बॉक्समध्ये येईल 13x. ओके, सो 10x आणि 3x यांचे ॲडिशन होऊन येणार आहे 13x, आणि त्यानंतर 29 आणि 36 यांचे देखील ॲडिशन होईल, आणि त्यानंतर खाली आन्सर येईल 65. ओके, सो 3x = 65 अशा प्रकारे येणार आहे. म्हणजेच आपण आता याच्यामध्ये जेव्हा 2y एलिमिनेट केलं त्यानंतर जे काही इक्वेशन किंवा जे काही टर्म्स शिल्लक राहतील त्यांची आपल्याला ॲडिशन करायची आहे, कारण आपण येथे ॲड करतो आहोत म्हणून. ओके, सो 3x + 10x = 13x, आणि 29 + 36 = 65 येणार आहे. म्हणजेच आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू इथे फाईंड आउट करायची आहे. आधीमध्ये आपल्याला कोणत्याही स्टेप्स दिलेल्या नाही आहेत, सो त्याच्या आदल्यामधल्या स्टेप्स आहेत त्या आपल्याला लिहायच्या आहेत, लिहायच्या नाही आहेत, आपल्याला करायच्या आहेत. ओके, सो ते सगळं करून आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाईंड आउट करायची आहे. सो इथे आपल्या आलं होतं 13x = 65. आता आपण एक्सची व्हॅल्यू फाईंड आउट करणार आहोत. त्यासाठी आपण हा जो 13 आहे त्याला आपण राईट हँड साईडला घेणार आहोत. तो जेव्हा राईट हँड साईडला जाईल तेव्हा तो डिवाइड होईल 65/13. 13 1 13 13 5 65, म्हणजे एक्सची व्हॅल्यू केलेली आहे 5, म्हणजे हा जो बॉक्स आहे इथे आपण काय लिहिणार आहोत, x = 5. ओके, सो आता त्यानंतर आपण आता नेक्स्ट पाहूया. त्यानंतर आहे, आता ही जी x = 5 आपण व्हॅल्यू फाइंड आउट केली, तर सबस्टिट्यूटिंग x = 5 इन इक्वेशन 1, आपण ही जी व्हॅल्यू आहे ती इक्वेशन 1, हे जे आपलं इक्वेशन 1 आहे त्यामध्ये पुट करणार आहोत, सबस्टिट्यूट करणार आहोत.
तर ते इक्वेशन आपण आधी लिहून घेणार आहोत. 3x + 2y = 29 ते इक्वेशन आहे. आता याच्यामध्ये एक्स इज इक्वल टू फाईव्ह आहे, म्हणजे 3x 3 × x आहे. तर इथे एक्सच्या जागी आपण काय लिहिणार आहोत, 5 लिहिणार आहोत, म्हणजेच 3 × x च्याऐवजी 3 × 5 लिहिणार आहोत. ओके, सो 3 × 5 + 2y = 29. आता 3 × 5 किती येणार आहे, 15 येणार आहे. ओके, सो या बॉक्समध्ये आपण लिहिणार आहोत 15 + 2y = 29. ओके, सो आता हे जे 15 आहे ते आपण घेणार आहोत राईट हँड साईडला, म्हणजे ते काय होईल, मायनस होईल. ओके, सो 29 - 15 या बॉक्समध्ये आपण घेणार आहोत 15. सो 2y = 29 - 15. 29 जेव्हा 15 जाणार तेव्हा इथे 2y = येणार आहे 14. ओके, म्हणजे या बॉक्समध्ये येणार आहे 14. आता आपल्याला वायची व्हॅल्यू फाईंड आउट करायची आहे. सो 2y = 14 आहे, म्हणजेच y = येण्यासाठी आपल्याला हा जो 2 आहे त्याला आपल्याला राईट हँड साईडला घ्यावा लागणार आहे, म्हणजे 14/2. 2 × 2 = 2, 2 × 7 = 14, म्हणजे वायची व्हॅल्यू काय आलेली आहे, 7 आलेली आहे. ओके, एक्सची व्हॅल्यू होती 5, वायची व्हॅल्यू आहे 7. तेच आपल्याला खाली लिहायचं आहे, एक्स आहे 5, वाय आहे 7 इज द सोल्युशन ऑफ द इक्वेशन. ओके, सो आता हे जे आपण आता व्हॅल्यूज पुट केले तर ते आपण पुन्हा एकदा पाहूया. ओके, सो व्हिडिओ पॉज करून तुम्ही या व्हॅल्यूज पाहून लिहू शकता. आता आपण यानंतर पाहतो नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. त्यानंतरची ॲक्टिव्हिटी आहे पेज नंबर 14 वरती, ॲक्टिव्हिटी नंबर 1 आणि ॲक्टिव्हिटी नंबर 2 आहे. आधी आपण रीड करणार आहोत. टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन्स बाय डिटर्मिनंट मेथड फिल इन द ब्लँक्स. ओके, सो याच्यामध्ये काही ब्लँक्स दिलेले आहेत ते आपल्याला फिल करायचं आहे आणि आपली जी ॲक्टिव्हिटी आहे ती कम्प्लीट करायची आहे. तर यामध्ये इक्वेशन्स आहेत ते आपण रीड करूया. y + 2x - 19 = 0 आणि 2x - 3y + 3 = 0. आता हे जे इक्वेशन्स आहेत ते आपण ax + by = c या फॉर्ममध्ये लिहितो. त्यांनी ऑलरेडी लिहून दिलेली आहेत 2x + y = +19 आणि 2x - 3y = -3. ओके, आता हे आपण कसं केलं, तर हे जे -19 आहे ते आपण राईट हँड साईडला घेतलं, म्हणजे तो ते प्लस झालं, आणि हे जे +3 आहे ते आपण राईट हँड साईडला घेतलं आणि ते -3 झालं. ओके, आता आपण हे जे बॉक्सेस आहेत ते फिल करूया. तर या फर्स्ट बॉक्समध्ये इथे येणार आहे 2 आणि त्यानंतर इथे येणार आहे 1, कारण वायसोबत 1 कोइफिशियंट आहे त्याच्यामुळे 1. ओके, सो आता हे सॉल्व करताना आपण 2 × -3 करतो आणि 1 × 2 करतो. सो इथे 2 × -3 आणि इथे 2 × 1 घेऊया. ओके, सो 2 × -3 केल्यानंतर इथे येणार आहे -6, कारण 2 × -3 आहे, 2 × 3 = 6 येतं आणि साईन मायनस आहे म्हणून मायनस. ओके, त्यानंतर आहे -2 × 1 किती येणार आहे, 2 येणार आहे. सो -6 - 2 असं आहे, तर -6 - 2 -- काय होणार आहे, प्लस होणार आहे, आणि म्हणजेच 6 + 2 किती येणार आहे, 8 येणार आहे आणि साईन आपण मायनस देणार आहोत. याच्यामध्ये आणखीन एक बॉक्स आहे, इथे आपण आहे असं -6 - 2 लिहिणार आहोत. ओके, = -8 आलेलं आहे आपलं फर्स्ट डीची व्हॅल्यू. ओके, डीची व्हॅल्यू आहे -8. आता आपण डी एक्सची व्हॅल्यू फाईंड आउट करणार आहोत. ओके, सो डी एक्सची व्हॅल्यू फाईंड आउट करण्यासाठी इथे आहे 19, इथे आपण खाली लिहिणार आहोत -3 आणि त्यानंतर इथे आहे कोइफिशियंट वायचं 1, त्याच्यामुळे 1. ओके, सो आता हे देखील आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथडने सॉल्व करणार आहोत. 19 × -3 ते येणार आहे, त्यानंतर आहे इथे 1 × -3. ओके, सो 19 × -3 म्हणजे इथे येणार आहे -57 आणि त्यानंतर 1 × -3 म्हणजेच -3, म्हणजेच हे -57 - -3 अशा प्रकारे आलेलं आहे. आता -57 - -3 आहे, म्हणजेच +3 होणार आहे. आता याच्यामध्ये -+ आहे, म्हणजेच याच्यामध्ये मायनस, पुन्हा एकदा यांच्या दोघांचं सबट्रॅक्शन होणार आहे. सो 57 जेव्हा 3 जाईल तेव्हा किती राहणार आहे, -54. आता इथे मायनस का, तर 57 हा ग्रेटर नंबर आहे आणि त्याचं साईन मायनस होतं म्हणून -57, म्हणजे यांचा आन्सर येणार आहे -54. ओके, सो डी एक्सची व्हॅल्यू काय आलेली आहे, -54. डीची व्हॅल्यू होती -8. आता आपण डी वायची व्हॅल्यू फाईंड आउट करूया. ओके, सो आता आपण फाईंड आउट करणार आहोत डी वायची व्हॅल्यू. तर डी वाय इज इक्वल टू, आता इथे आपण इक्वेशन देखील पाहूया. आपण लिहिणार आहोत 2 त्याच्यानंतर 19 खाली आपण लिहिणार आहोत -3. ओके, सो आता आपण यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. क्रॉस मल्टिप्लिकेशन करण्यासाठी इथे आहे 2 आणि इथे -3 आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करण्यासाठी 2 × -3 आपण करणार आहोत, 2 × -3 आणि त्यानंतर 19 × 2 आपण करणार आहोत. आता आपण यांचं मल्टिप्लिकेशन करूया आणि मग सबट्रॅक्शन करूया. सो 2 × -3 येणार आहे -6, त्यानंतर -19 × 2 येणार आहे 38.
ओके सो माइनस सिक्स माइनस थर्टी एट इज इक्वल टू माइनस माइनस काय होतं प्लस होतं मग सिक्स प्लस थर्टी एट इज इक्वल टू फोर्टी फोर पण साईन काय येणार आहे मायनस येणार आहे कारण रिटर्न नंबर आहे थर्टी एट त्याचं साईन देखील आहे मायनस म्हणून मायनस फोर्टी फोर ही येणार आहे डी वायची व्हॅल्यू ओके आता आपण बाय क्रॅमर्स रूलने हे सॉल्व करणार आहोत सो एक्सची व्हॅल्यू जर फाईंड आउट करायची असेल तर आपण काय करतो एक्स इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी ओके सो आता याच्यामध्ये डी एक्सची व्हॅल्यू होती मायनस फिफ्टी फोर त्याच्यानंतर डीची व्हॅल्यू आहे मायनस एट सो मायनस एट आहे मायनस फिफ्टी फोर आहे जे मायनस साईन आहे हे कट होईल आणि त्यानंतर याला आपण टूनी मल्टिप्लाय करूया सॉरी डिवाईड करूया सो टू फोर जार एट आणि टू ट्वेंटी सेवन जार फिफ्टी फोर सो ट्वेंटी सेवन अपॉन फोर हे या बॉक्समध्ये येणार आहे ओके ट्वेंटी सेवन अपॉन फोर येणार आहे ओके आता त्यानंतर आपण वायची व्हॅल्यू फाईंड आउट करूया सो डी वाय अपॉन डी आहे डी वाय होतं मायनस फोर्टी फोर आणि आपलं डी आहे मायनस एट दोघांकडे देखील मायनस साईन आहे सो ते मायनस साईन जे आहे ते कट होईल फोर्टी फोर अपॉन एट आहे याला देखील आपण टूनी डिवाईड करूया म्हणजेच इथे येईल फोर अपॉन इथे येईल ट्वेंटी टू ट्वेंटी टू अपॉन फोर आहे याला आपण पुन्हा टूनी डिवाईड करूया टू अपॉन इलेवन ओके सो जेव्हा आपण ह्याला पुन्हा टूनी डिवाईड करणार तेव्हा टू अपॉन इलेवन येईल आणि तेच आपण या बॉक्समध्ये लिहिणार आहोत इलेवन अपॉन टू ओके सो एक्सची व्हॅल्यू होती ट्वेंटी सेवन अपॉन फोर वायची व्हॅल्यू आहे इलेवन अपॉन टू इज द सोल्यूशन ऑफ द गिवन इक्वेशन ओके आता आपण पुन्हा एकदा या बॉक्समध्ये आपण कोणते नंबर्स फिल केले होते ते एकदा पाहूया ओके सो तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे सगळे व्हॅल्यूज लिहून घेऊ शकता यानंतर आपण पाहतो ॲक्टिव्हिटी नंबर टू पेज नंबर आहे फिफ्टीन ओके फिफ्टीन पेज नंबर आहे ॲक्टिव्हिटी नंबर टू आहे आता आपण हे पाहूया याच्यामध्ये आपल्याला टू इक्वेशन्स दिलेले आहेत ते आहे थ्री एक्स मायनस टू वाय इज इक्वल टू थ्री आणि टू एक्स प्लस वाय इज इक्वल टू सिक्सटीन ओके सो आता याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे फाईंड द व्हॅल्यूज ऑफ डिटर्मिनंट्स इन द गिवन इक्वेशन्स ओके सो यामध्ये आपण इक्वेशन्सच्या व्हॅल्यू भरणार आहोत पाहणार आहोत आपण आता यामध्ये पाहूया आपला ए वन आहे थ्री एक्स आपण इथे लिहून घेऊया ए वन इज इक्वल टू आहे थ्री एक्स ए टू आहे आपलं टू एक्स आणि त्यानंतर आहे बी वन बी वन इज इक्वल टू मायनस टू वाय त्याच्यानंतर बी टू आहे फक्त वाय आणि त्यानंतर सी वन आहे थ्री आणि सी टू आहे सिक्सटीन ओके सो आता याच्यामध्ये आपण डी इज इक्वल टू लिहिताना ए वन लिहितो आणि ए वन ओके सो ए वन इथे लिहिण्यासाठी स्पेस नाही आहे ए वन ए टू आणि त्यानंतर आपण राईट हँड साईडला लिहिताना लिहितो बी वन आणि बी टू ओके सो तेच आपण इथे लिहिणार आहोत ए वनमध्ये आहे थ्री बी ए टूमध्ये आहे टू आणि त्यानंतर बी वन आहे टू बी टू आहे वन ओके सो आता हे जे आहे यांचं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहोत आणि या बॉक्समध्ये आन्सर लिहिणार आहोत सो थ्री इंटू वन येणार आहे थ्री आणि मायनस मायनस टू इंटू टू येणार आहे मायनस फोर सो याच्यामध्ये थ्री मायनस 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 प्लस होणार आहे आणि फोर होणार आहे थ्री आणि फोर येणार आहे सेवन ओके सो थ्री आणि फोर आहे सेवन आणि हे जे सेवन आहे ते आपण या बॉक्समध्ये लिहिणार आहोत ओके सो आय होप तुम्हाला समजलं असेल त्यानंतर इथे डी एक्स आहे ओके सो डी एक्ससाठी आपण व्हॅल्यू लिहिताना आपण आधी सी वन सी टू आणि त्यानंतर बी वन बी टू असं लिहितो तर आता आपण व्हॅल्यूज लिहूया थ्री आणि सिक्सटीन येईल इथे ओके सो इथे येईल थ्री त्यानंतर इथे येईल सिक्सटीन आणि त्यानंतर मायनस टू आणि वन आता आपण यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया सो थ्री इंटू वन येणार आहे थ्री मायनस टू मायनस टू इंटू सिक्सटीन येणार आहे मायनस थर्टी टू ओके सो थ्री त्याच्यानंतर मायनस मायनस थर्टी टू आहे मायनस मायनस प्लस होईल थ्री प्लस थर्टी टू इज इक्वल टू थर्टी फाय येईल सो याच्यामध्ये या बॉक्समध्ये येणार आहे थर्टी फाईव्ह त्यानंतर डी वाय सो डी वायची व्हॅल्यू फाईंड आउट करताना आपण ए वन ए टू आणि सी वन सी टू घेतो सो थ्री टू त्यानंतर थ्री सिक्सटीन ओके सो आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया थ्री इंटू सिक्सटीन येणार आहे फोर्टी एट मायनस थ्री इंटू टू बरोबर सिक्स ओके सो फोर्टी एट मायनस सिक्स येणार आहे फोर्टी टू ओके आता क्रॅमर्सच्या रूलनुसार आपण हे सॉल्व करूया एक्स इज इक्वल टू आपण इथे लिहितो डी एक्स अपॉन डी ओके सो डी एक्स किती होतं आपलं थर्टी फाईव्ह आहे आणि त्यानंतर डी होता सेवन सो आता आपण ह्याला डिवाईड करूया सेवन हजार सेवन सेवन फाय जर थर्टी फाईव्ह म्हणजेच या बॉक्समध्ये येणार आहे फाईव्ह इथे तुम्ही डी एक्स अपॉन डीच्या ऐवजी थर्टी फाईव्ह अपॉन सेवन देखील लिहू शकता ओके सो इथे आपण थर्टी फाईव्ह अपॉन सेवनच लिहूया आणि आपली इथे व्हॅल्यू येणार आहे फाईव्ह
त्यानंतर वाय आपण फाइंड आउट करताना डी वाय अपॉन डी असं घेतो. आपल्या डी वाय आहे 42 आणि डी आहे 7. 7 म्हणजे 7, 7 6 जा 42 म्हणजे इथे येणार आहे 6. ओके, सो आपली जी x ची व्हॅल्यू आहे ती आहे 5 आणि जी y ची व्हॅल्यू आहे ती आहे 6. म्हणजेच एक्स वाय इज इक्वल टू 5 and 6 इज द सोल्युशन. ओके, या व्हॅल्यूज पाहून तुम्ही लिहू शकता. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पॉज करून हा या व्हॅल्यूज पहा. ओके, सो यानंतर आपण पाहतो आहे नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. त्यानंतर आपण पाहतो आहे पेज नंबर 20 ॲक्टिव्हिटी. तर याच्यामध्ये आपल्याला सो आता यामध्ये इक्वेशन्स आपल्याला फॉर्म करायचे आहेत. 3 इक्वेशन फॉर्म होणार आहेत. त्यामधील फर्स्ट इक्वेशन आपण कसं फॉर्म करायचं ते पाहूया. तर आपल्याला जे कंडिशन दिलेली आहे ती आहे सार्थक्स एज इज लेस बाय 8 दॅन डबल द एज ऑफ साक्षी. सार्थकचं जे एज आहे ते काय आहे, जेव्हा आपण साक्षीची एजची डबल करू आणि त्यातून 8 वजा करू तर ते येणार आहे सार्थकचं एज. म्हणजेच सार्थकचं एज काय आहे, एक्स इज इक्वल टू लेस बाय 8 म्हणजेच मायनस 8. कोणाच्या एजच्या लेस बाय 8 आहे, तर जेव्हा आपण साक्षीच्या एजचं डबल करू त्यांचं जे एज येईल तर त्यामधून आपण जेव्हा 8 सबट्रॅक्ट करू तेव्हा आपल्याला एक्स भेटणार आहे. म्हणजेच लेस बाय 8 दॅन डबल द एज ऑफ साक्षी. साक्षीचं काय आहे, वाय इयर्स आहे एज. सो 2y-8. ओके, सो एक्स इज इक्वल टू 2y-8 अशा प्रकारे आपलं फर्स्ट इक्वेशन फॉर्म होईल. आता सेकंड इक्वेशन आहे द सम ऑफ प्रेझेंट एजेस ऑफ सार्थक अँड साक्षी इज 25. त्या दोघांचं जे प्रेझेंट एज आहे त्यांची सम किती येणार आहे, 25. म्हणजे सार्थकचं प्रेझेंट एज काय आहे, एक्स इयर्स, आणि साक्षीचं प्रेझेंट एज आहे वाय इयर्स. दोघांची सम येणार आहे 25. म्हणजे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 25 येणार आहे या बॉक्समधला आन्सर. ओके, सो त्यानंतर थर्ड बॉक्स आहे 4 इयर्स ॲगो. आता 4 वर्षापूर्वी त्यांच्या एजचं काय होतं ते आपल्याला सांगितलेलं आहे. तर 4 इयर्स ॲगो साक्षीज एज वॉज 3 इयर्स लेस दॅन सार्थक्स एज ॲट दॅट टाईम. 4 वर्ष आधी आपण सार्थक आणि साक्षीचं एज काढूया. तर 4 इयर्स ॲगो, ओके, सो 4 इयर्स ॲगो सार्थकसाठी आपण इथे शॉर्टकटमध्ये एस टी लिहूया. सार्थकचं एज किती होतं, एक्स इयर्स काय आहे प्रेझेंट एज. ओके, सो 4 इयर्स ॲगो म्हणजेच एक्स मायनस 4. आणि साक्षीसाठी आपण शॉर्टकटमध्ये एस के वापरूया. तर ते जे आहे ते वाय आहे, तर 4 वर्ष आधी होईल वाय मायनस 4. ओके, सो सार्थकचं एज 4 वर्ष आधी होईल एक्स मायनस 4, साक्षीचं होणार आहे वाय मायनस 4. आता त्यांनी सांगितलेलं आहे की सार्थकच्या एजपेक्षा 3 वर्ष लहान आहे कोणाचं, साक्षीचं एज. ओके, सो एक्स मायनस 4 आहे सार्थकचं एज, मधून 3 वर्ष लहान म्हणजे मायनस 3 इज इक्वल टू कोणाचं एज आहे, तर वाय मायनस 4 म्हणजेच साक्षीचं एज आहे. ओके, सो अशा प्रकारे हे इक्वेशन फॉर्म होणार आहे. तर अशा प्रकारे आपण हे जे 4 इक्वेशन्स आहेत ते फॉर्म केलेली आहेत. फर्स्ट इक्वेशन आहे एक्स इज इक्वल टू 2y-8. सेकंड बॉक्समध्ये आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 25. आणि थर्ड बॉक्समध्ये आहे एक्स मायनस 4 मायनस 3, कारण सार्थकचं एज आहे एक्स मायनस 4 4 वर्ष आधी. त्याच्यातून आपल्याला 3 वर्ष वजा करायचे आहेत म्हणजे आपल्याला साक्षीचं 4 वर्ष आधीचं एज भेटणार आहे. सो एक्स मायनस 4 मायनस 3 इज इक्वल टू वाय मायनस 4. ओके, आय होप तुम्हाला हे समजलं असेल. त्यानंतर आपण पाहतोय पेज नंबर 19 ॲक्टिव्हिटी आहे. इक्वेशन्स काय आहेत, इक्वेशन आहे 5 upon x-1 प्लस 1 upon y-2 इज इक्वल टू 2. हे आहे एक इक्वेशन. आणि त्यानंतरचं दुसरं इक्वेशन आहे 6 upon x-1 - 3 upon y-2 इज इक्वल टू 1. हे आहे आपलं नेक्स्ट इक्वेशन, सेकंड इक्वेशन. ओके, तर आता याच्यामध्ये 5 upon x-1 हे जे आहे तेच काय येणार आहे, 5 into 1 upon x-1 याचा अर्थ देखील हाच होणार आहे. ओके, 5 into 1 upon x-1 याचा अर्थ देखील 5 upon x-1 असंच होणार आहे. आणि त्यानंतर 1 upon y-2 म्हणजेच 1 into 1 upon y-2. ओके, याचा अर्थ देखील 1 upon y-2 असंच होणार आहे. ओके, सो आता हे जे 1 upon x-1 आहे, आता इथे ज्याप्रमाणे आपण असं केलं त्याचप्रमाणे इकडे देखील 6 into 1 upon x-1 याचा अर्थ 6 upon x-1 असं होणार आहे. आणि 3 into 1 upon y-2 याचा अर्थ 3 upon y-2 असं होणार आहे. आता इथे जे आपण 1 upon x-1 याने मल्टिप्लाय केलेलं आहे आणि 1 upon y-2 मल्टिप्लाय केलेलं आहे, तर हे जे 1 upon x-1 आहे आणि 1 upon y-2 आहे, तर यासाठी आपण एक वेगळं व्हेरिएबल यूज करणार आहोत. म्हणजे आपलं जे इक्वेशन आहे ते आपल्याला सॉल्व करण्यासाठी इझी होईल, सोपं पडेल त्यासाठी. ओके,
सो आता आपण जे 1/(x-1) आहोत तर त्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे की m यूज करायचा आहे आणि 1/(y-2) आहे त्यासाठी n यूज करायचा आहे. ओके, त्यांनी ऑलरेडी व्हेरिएबल्स डिसाइड केलेले आहेत सो आपल्याला तेच व्हेरिएबल्स यूज करावे लागणार आहेत. तर आता आपण m आणि n हे व्हेरिएबल्स एका विशिष्ट संख्येसाठी पकडून आपण हे इक्वेशन्स दुसऱ्या फॉर्ममध्ये तयार करणार आहोत. सो इथे 5 × x-1 असं आपण पाहिलं होतं. ओके, सो 5 × 1/(x-1) असं आपण पाहिलं होतं, म्हणजेच 5m असं येणार आहे. त्यानंतर प्लस 1 × 1/(y-2) आपण पाहिलं होतं, म्हणजेच 1n, म्हणजे फक्त n येणार आहे, इज इक्वल टू 2. ओके, आता त्याचप्रमाणे इकडे जे आहे 6m-3n इज इक्वल टू 1 हे ऑलरेडी तयार करून दिलेलं आहे. ओके, तर आता हे जे इक्वेशन आहे ते आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत आणि मग आपल्याला एनच्या आणि एमच्या व्हॅल्यू जे आहेत ते फाइंड आउट करायचं आहे आणि त्या एनच्या आणि एमच्या व्हॅल्यूच्या आधारे आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आहेत. ओके, सो आता आपण हे जे टू इक्वेशन्स आहेत ते सॉल्व्ह करूया आणि एम आणि एनची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. ओके, सो आपलं एक इक्वेशन आपण इथे घेऊया, 5m + n इज इक्वल टू 2. ओके, सो हे इक्वेशन आपण आता सॉल्व्ह करूया. तर आता यासाठी हे सॉल्व्ह करण्यासाठी दुसरे इक्वेशन आहे ते म्हणजे 6m - 3n इज इक्वल टू 1. ओके, आता हे सॉल्व करण्यासाठी एकतर आपल्याला याच्यामध्ये कॉमन नंबर म्हणजे सेम नंबर आणि अपोजिट साईन हवं आहे. ओके, सो सेम नंबर नाही आहे, अपोजिट साईन मात्र आहे, सो आपण नंबर सेम करून घेऊया. त्यासाठी आपण हे जे इक्वेशन आहे या इक्वेशनला आपण काय करणार आहोत, 3 मल्टिप्लाय करणार आहोत, म्हणजे आपल्याला सेम नंबर मिळेल. म्हणजे जेव्हा आपण ह्याला 3 मल्टिप्लाय करणार तेव्हा 15m + 3n इज इक्वल टू 6 अशा प्रकारचं इक्वेशन फॉर्म होईल. आता हे इक्वेशन आणि हे इक्वेशन यांची आपण ॲडिशन करणार आहोत. आता 6m - 3n ओके आपण हे पुन्हा लिहूया, त्याच्यामध्ये 15m + 3n इज इक्वल टू 6 आहे आणि त्याच्यानंतरचं इक्वेशन होतं 6m - 3n इज इक्वल टू 1. ओके, सो आता ह्याच्यामध्ये हे दोन कट होतील कारण ह्याच्यामध्ये अपोजिट साईन आहे, सेम नंबर आहे. त्याच्यानंतर 15m + 6m आहे तर ते येणार आहे 21m इज इक्वल टू 6 आणि 1 आहे यांचं ॲडिशन होईल आणि इथे 7. ओके, सो 21m इज इक्वल टू 7 आहे. आता हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. आता हे जे 21 आहे ते कुठे जाईल, राईट हँड साईडला जाईल. राईट हँड साईडला गेल्यानंतर ते डिवाइड होईल, सो m इज इक्वल टू 7/21 असं होईल. ओके, सो 7/21 हे जे आहे याला आपण सिम्प्लिफाय करूया. सो 1/3 अशा प्रकारे ते सिम्प्लिफाय होईल आणि आपली m ची व्हॅल्यू काय येणार आहे, 1/3. ओके, सो m ची व्हॅल्यू आहे 1/3, ती आपण इथे लिहून घेऊया. इथे जे m चा बॉक्स आहे तिथे आपण 1/3 लिहूया. आता आपण n ची व्हॅल्यू अजून आपल्याला फाइंड आउट करायची आहे, तर आता आपण n ची व्हॅल्यू देखील फाइंड आउट करूया. तर आपले जे दोन इक्वेशन होते ते म्हणजे 5m + n इज इक्वल टू 2 आणि त्यानंतरचं होतं 6m - 3n इज इक्वल टू 1. ओके, सो हे जे दोन इक्वेशन्स आहेत या इक्वेशन्समध्ये आपण m ची व्हॅल्यू कोणत्याही दोघांपैकी एका इक्वेशनमध्ये आपण m ची जी व्हॅल्यू आहे 1/3 ती पुट करणार आहोत. ओके, सो आता आपण याच्यामध्ये फर्स्ट इक्वेशनमध्ये आपण m ची जी व्हॅल्यू आहे 1/3 ते पुट करणार आहोत. सो 5 × 1/3 + n इज इक्वल टू 2 आहे. ओके, सो 5 × 1/3 आहे, म्हणजेच याच्यामध्ये येणार आहे 5/3, कारण हे जेव्हा आपण 5 आणि 1 मल्टिप्लाय करणार तेव्हा 5 येणार आहे, प्लस n इज इक्वल टू 2 आहे. आता हे जे 5/3 आहे ते आपण घेऊया राईट हँड साईडला, म्हणजेच n इज इक्वल टू 2. आता याच्यामध्ये इकडे प्लस आहे म्हणजे इकडे गेल्यानंतर काय होणार आहे, मायनस होणार आहे. ओके, सो -5/3. आता याच्यामध्ये आता आपल्याला जर सबट्रॅक्शन करायचं आहे तर आपल्याला आधी डिनॉमिनेटर जे आहे ते सेम करावे लागतील. डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी आपण काय करतो, सेम डिनॉमिनेटर करण्यासाठी आपण ही जे हे जो नंबर आहे याला आपण एक हे जे आहे ते डिनॉमिनेटर पकडूया. ओके, सो आता आपण याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊया. सो 3 × 2 आहे 6/3 - 5 × 1 = 5 आणि 3. ओके, सो आता हे आपण यांचं डिनॉमिनेटर सेम आहे तर इझिली आपण हे सबट्रॅक्ट करू शकतो. सो 6 मधून 5 गेले, 1/3 येईल, म्हणजेच एनची व्हॅल्यू काय येणार आहे, 1/3. ओके, सो आपण ती देखील व्हॅल्यू लिहून घेऊया. एमची व्हॅल्यू होती 1/3, एनची व्हॅल्यू देखील आहे 1/3. ओके, आता या व्हॅल्यूच्या आधारे आपण एक्स आणि वाय यांची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत. ओके, सो 1/(x-1) जे आहे इज इक्वल टू एम आपण पकडलं होतं आणि एमचीच व्हॅल्यू काय आहे, 1/3, आणि त्यानंतर 1/(y-2) आपण काय पकडलं होतं, एन, आणि एनची व्हॅल्यू काय आहे, 3. ओके, सो 1/3. आता आपण याच्या आधारे एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. ओके, सो आधी आपण 1/(x-1)
इज इक्वल टू 1/3 यांची व्हॅल्यू, याद्वारे आपण आधी एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. तर आता याच्यामध्ये आहे एक्स मायनस वन हे जे आहे आणि हे आता आपल्याला या दोघांचं काहीतरी केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू भेटणार आहे. सो त्यासाठी आपण आता याचं रेसिप्रोकल घेऊया, म्हणजेच एक्स मायनस वन इज इक्वल टू थ्री. हे जे वन वन आहे ते खाली जरी डिनॉमिनेटरमध्ये त्याचं आपल्याला काहीच यूज नाही आहे. सो आपण फक्त एक्स मायनस वन इज इक्वल टू थ्री घेऊया. आता एक्स इज इक्वल टू हा जो मायनस वन आहे तो आपण घेऊया राईट हँड साईडला, थ्री प्लस वन होईल. सो एक्स इज इक्वल टू काय येणार आहे, फोर. आता आपण एक्सची व्हॅल्यू फोर काढली, आपण वायची व्हॅल्यू देखील फाईंड आउट करून घेऊया. वायच्या व्हॅल्यूसाठी इथे आपण घेणार आहोत 1/y-2 ओके इज इक्वल टू आहे 1/3. इथे देखील आपण रेसिप्रोकल घेणार आहोत, वाय मायनस टू इज इक्वल टू थ्री आहे. आता हे जे मायनस टू आहे ते जाईल राईट हँड साईडला आणि ते ॲड होईल. सो वाय इज इक्वल टू थ्री प्लस टू, म्हणजेच वाय इज इक्वल टू किती आहे, फाईव्ह. ओके सो वायची व्हॅल्यू आली फोर, एक्सची व्हॅल्यू होती एक्स. आता आपण तेच इथे लिहिणार आहोत, एक्सची व्हॅल्यू होती फोर आणि वायची व्हॅल्यू होती फाईव, म्हणजेच एक्स इज इक्वल टू फोर आणि वाय इज इक्वल टू फाय इज द सोल्युशन ऑफ द गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. ओके सो अशा प्रकारे हे इक्वेशन आपण सॉल्व्ह केलं. सो फ्रेंड्स, आय होप तुम्हाला हे जे सगळे ॲक्टिव्हिटीज असतील ते समजले असतील. व्हिडिओ समजला असेल, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच मी जेव्हा जेव्हा नवनवीन व्हिडिओज अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आणि आधीचे व्हिडिओज पाहण्यासाठी इथे एक छोटंसं आय आयकॉन आहे, जिथे क्लिक करून तुम्ही आधीचे व्हिडिओज पाहू शकता. तसेच तुम्हाला माहिती आहे या शनिवारी 9 सेलच्या सर्व विषयाचे व्हिडिओज अवेलेबल आहेत आणि 10 सेलचे व्हिडिओ हळूहळू अपलोड केले जाणार आहेत. सो फ्रेंड्स, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.